श्री स्वामी समर्थ, आज आपण आजच्या व्हिडिओतून रोज देवांना आंघोळ कशी घालावी, देवांना आंघोळ घालताना कोणत्या चुका टाळाव्यात आणि देवांना आंघोळ घातलेल्या पाण्याचा आपण कोणता उपाय करावा अशी बरीचशी माहिती आपल्याला या व्हिडिओतून मिळणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। या व्हिडिओमुळे देवघरामध्ये देवांची पूजा करत असताना आपल्या मनामध्ये कोणतीही शंका राहणार नाही आणि प्रत्येकजण योग्य रीतीने देवपूजा करेल। देवपूजा रोज ब्रह्ममुहूर्तावर करावी असं सांगितलं जातं, परंतु आपल्या धावपळीच्या आयुष्यामध्ये आपल्याला ते शक्य नाही, तर किमान सकाळी 12 आत तरी देवपूजा नक्कीच करावी। 12 ते 2 या काळामध्ये पितरांची पूजा केली जाते, त्यासाठी आपल्याला 11 साडे 11 आत आपली रोजची जी देवपूजा आहे ती करून घ्यायची आहे। देवपूजा करत असताना सकाळी आपल्याला जी आपण मागच्या दिवशी म्हणजे आदल्या दिवशी जी काही फुले देवांना अर्पण केलेली आहेत ती फुले सर्वात आधी आपल्याला काढून घ्यायची आहेत आणि ती फुले काढल्यानंतर तर त्याचा प्रथम आपण वास घ्यायचा आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर ती फुले आपण टाकायची आहेत। फुले टाकत असताना ती फुले व्यवस्थित निर्माल्यामध्ये टाकावीत। फुले कधीही कचऱ्यामध्ये टाकू नका। देवाला वाहिलेल्या फुलांचा आपण अपमान करायचा नाही। ती इथे तिथे पडू न देता ती एकत्रित साठवून त्यानंतर आपण पिशवी भरून ती फुले निर्माल्यामध्ये वाहत्या पाण्यामध्ये सोडायची आहेत। यामुळे कोणत्याही फुलांचा अपमान होणार नाही। त्याशिवाय तुम्ही एखाद्या मोठ्या झाडाच्या बुडक्यामध्ये देखील ही फुले टाकू शकता। त्यावर्षी थोडीशी माती टाकली तरी देखील त्याचं खत होऊन जाईल, परंतु कचऱ्यात तेवढं ही फुले अजिबात टाकू नका। यानंतर आपण देवांना जी काही आभूषणे घातली असतील तर ती सगळी आपण काढून घ्यायची आहेत। दिवा वगैरे आपण स्वच्छ करायला घ्यायचं आहे। त्यानंतर आपण आदल्या दिवशी शंखामध्ये जे काही पाणी भरून ठेवलं होतं त्यातलं थोडं पाणी आपण आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे। असं केल्याने घरामधील नकारात्मकता नष्ट होते आणि अखंड लक्ष्मीचा घरामध्ये वास होतो। त्यानंतर श्रीयंत्रावरती आपण जे काही कुंकुमार्चन केलेलं असतं दररोज, तर मी दररोज 5 ते 11 वेळा कुंकुमार्चन करते। म्हणजे फक्त लक्ष्मीचा मंत्र म्हणून मी हे कुंकुमार्चन रोजच्या रोज श्रीयंत्रावरती करत असते। तर हे कुंकूही आपण आपल्या रोजच्या डबीमध्ये भरून ठेवायचं आणि आपण मुख्य महत्त्वाच्या कामाला जेव्हा निघू तेव्हा हे कुंकू आपण कपाळी लावायचं आहे। याशिवाय आपण हे कुंकू दररोज घरातील महिलेने कपाळी लावावे। तर यानंतर आपण घरातील सगळे देवघरातील सगळे देव काढून आपण एका तांबण्यामध्ये घेतलेले आहे। त्यानंतर फोटो आणि देवघर आपण कोरड्या फडक्याने स्वच्छ करून घेतलेलं आहे। त्यानंतर ओलं कपडा घेऊन आपण त्याने आपलं हे देवघर व्यवस्थित क्लीन करून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण बसण्यासाठी कधीही आसन टाकायचं आहे आणि आसनावरती बसूनच आपल्याला रोजची देवपूजा करायची आहे। तर तुम्ही म्हणाल रोजची देवपूजा करायला आसन कशाला, तर बघा ब्राह्मण लोक जेव्हा देवपूजा करतात तेव्हा ते त्यांचे स्वतःचे आसन नेहमी घेऊन येतात। आपलं आसन इतरांना देऊ नये किंवा देवपूजा कधीही आसनाशिवाय करू नये। त्यासाठी ही चूक तुम्ही केली नाही तर नक्कीच तुमच्या देवपूजेचं तुम्हाला पूर्ण फळ मिळेल। त्यासाठी उद्यापासून देवपूजा करत असताना तुमचं असं एक सेपरेट आसन तयार करा आणि त्या आसनावरती बसून तुम्हाला देवपूजा करायचं आहे। ते आसन आपण इतर कामासाठी वापरायचं नाही। त्यानंतर आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण की दिव्याच्या साक्षीने कोणतीही पूजा केली जाते। तर बघा बरेच जण काय करतात, संपूर्ण देवपूजा करून घेतात आणि सर्वात शेवटी दिवा लावतात, परंतु असं न करता आपल्याला पहिल्यांदा दिवा लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपली देवपूजा देवांना स्नान घालायचं आहे। असं केलं तरच आपली देवपूजा ही देवापर्यंत पोचते, कारण की देवापर्यंत पूजा पोचवण्याचं काम हे दिव्याचं असतं। तर दिव्याला हळदी कुंकू व्हायचं, दिव्याला पुष्प व्हायचं, अक्षदा व्हायच्या। तर दिवा कधीही जमिनीवरती ठेवू नका, दिवा हा तांदळावरती ठेवावा। त्यासाठी एखाद्या प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ घेऊन त्यावरती हळदी कुंकू वाहून त्यावरती आपण दिवा लावायचा आहे। तर यानंतर आपण कलश स्थापना करून घेणार आहोत। तर म्हणजे आपला जो नेहमीचा कलश आहे तो आपण व्यवस्थित पुन्हा धुवून एकदा पुन्हा भरून त्याची पूजा करायची। तर बघा मी कलशातलं जे पाणी असतं ते पाणी मी रोजच्या रोज बदलते आणि जेव्हा त्याची पानं त्यावर घातलेली पानं सुकतील तेव्हा ते सुकल्यानंतर त्यावरती पानं असतील ती पानं बदलते आणि मंगळवार शुक्रवार कधी मला जमेल तसं मी त्या तांब्याची स्वच्छता वगैरे करते। त्यातले तांदूळ मी जेव्हा खराब होईल तेव्हाच बदलते। अगदी आठवड्यातून 2 वगैरे मी ते तांदूळ बदलत बसत नाही। जेव्हा ते खराब होतील तेव्हा ते तांदूळ काढून मी गाईला किंवा गाई आमच्या इथे खाली गाईसाठी एक भांडं ठेवलं जातं, त्यामध्ये जे दूधवाली बाई असते ते गाईंना घेऊन जाते खरकट। तर त्यामध्ये मी हे तांदूळ टाकते किंवा हे तांदूळ मी वरती नेऊन कबुतरांना देखील खायला घालते। तर आपण कलश स्थापना करून घ्यायचे। कलश स्थापना केल्यानंतर आपण देवांचे जे फोटो आहेत हे फोटो स्वच्छ करून घेणार आहोत। तर बघा हळदीचं पाणी आणि त्याने आपण देवाचे फोटो असतात ते स्वच्छ करून घ्यायचे।
पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून त्यानंतर त्यावरती आपण देवासाठी एक सेपरेट रुमाल ठेवायचा आहे. जेव्हा आपण जो रुमाल देवांचे फोटो पुसण्यासाठी करत आहोत तो रुमाल आपण इतर कोणत्याही कामासाठी वापरायचा नाही. त्यानंतर प्रत्येक देवाला आपण तुम्ही रुमालाच्या एका टोकाने थोडासा ओला करून पुसू शकता किंवा एक रुमाल स्वच्छ पुन्हा एकदा स्वच्छ करून त्यानंतर दुसऱ्या देवाला वापरू शकता. एका देवाला वापरलेला रुमाल तो दुसऱ्या देवाला वापरू नये. अशी मी देवांची पूजा करून घेतलेली आहे. म्हणजे आपलं जे फोटो आहे त्या फोटोंना आपण चंदन हळदी कुंकू वाहून फुलं वाहून मी फोटो पुजून घेतलेले आहेत. यानंतर देवांना स्नान घालणार आहे. तर जे काही देव आहे ते तांबणामध्ये आपण काढून घेतलेले आहेत. तर बघा बरेच जण काय करतात, देव एखाद्या घंगाळ्यामध्ये किंवा एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये टाकतात आणि वरून पाणी ओतून आपण भाजीपाला कसा धुतो त्या पद्धतीने ते देव धुतले जातात. परंतु असं न करता आपण ज्या देवांच्या मूर्ती उचललेल्या आहेत त्या देवांच्या मूर्ती आपण व्यवस्थित उभा करून आपण प्रत्येक त्या भांड्यामध्ये तांबणामध्ये प्लेटमध्ये ठेवायच्या आहेत आणि त्या देवांच्या मूर्तीला एक एक करून आपल्याला स्नान घालायचं आहे. तर तांबणामध्ये तुम्ही एक एक मूर्ती ठेवून त्याने स्नान घालू शकता किंवा डाव्या हातामध्ये मूर्ती घेऊन उजव्या हाताने पाणी घालून तुम्ही स्नान देखील देवांना घालू शकता. परंतु एकत्रित आणि वाकडे तिकडे देव आपण एखाद्या भांड्यामध्ये टाकून देवांना कधीही स्नान घालू नये. ते देव आहे तर त्यांचं स्नान देखील देवासारखं झालं पाहिजे. कारण की घरामध्ये शिवलिंग असतं किंवा इतर काही देवता असतो तर एकमेकाचं पाणी हे एकमेकांवर उष्ण पाणी जातं, त्यामुळे आपल्या घराला दोष लागतो, घरामध्ये वाईट परिणाम होतात. त्यासाठी अशा पद्धतीने तुम्ही देव धुऊ नका. तर बघा बरेच जण शहरी भागामध्ये राहतात तर त्यांना जे देवांना धुतलेलं पाणी असतं ते झाडांना घालणं शक्य नसतं किंवा घरातील कुंड्यांना घालणं शक्य नसतं. तर अशा वेळेस ते बरेच लोक जे किचनमध्ये देवांची साफसफाई करतात. तर बघा मी देखील किचनमध्ये देवांची साफसफाई करते, यामुळे कोणताही घराला दोष लागत नाही. कारण की शहरी भागामध्ये आपल्याला देव साफ करताना आपल्याला देवघरामध्ये फक्त भरपूर प्रमाणात देव असले तर आपण देवघरामध्ये ते साफ करू शकत नाही. तर माझंही असंच होतं, त्यासाठी मी किचनमध्ये ते देव साफ करते. त्यासाठी आपलं जे किचन आहे ते पूर्णपणे मी बेसिन असतं ते व्यवस्थित स्वच्छ साबणाने घासून घेते. आणि आपण मांसाहार तुम्ही जर करत असाल तर जेव्हा तुम्ही मांसाहार कराल तर त्यानंतर आपलं जे किचन स्टोव व्यवस्थित घासून धुवून घ्या. असं केल्याने घराला दोष लागत नाही. किंवा आपण देवांसाठी जे काही पाणी वापरतो तर ते पाणी आपण स्वतः वापरलेलं, स्वयंपाकासाठी वापरलेलं किंवा पिण्यासाठी वापरलेलं ते पाणी आपल्याला घ्यायचं नाही. देवांसाठी आपण बघा गावाकडे नळाला पाणी आलं की देवघरामध्ये एक कळशी भरून ठेवली जायची. तर माझी आईही तशी करायची. परंतु आपण जर शहरी भागामध्ये असलो तर असं पाणी आपण सेपरेट असं भरून ठेवत नाही. तर त्यावेळेस आपण किचनच्या बेसिनचा नळ असतो त्याला जे रोज वेगळं पाणी येतं त्या पाण्याने आपण आपले देव साफ करून घेऊ शकतो. तर रोज आपण देवघरामध्ये फक्त देवांना स्नान घालतो त्यावेळेस आपण देवघरामध्ये त्यांची पूजा करू शकतो, त्यांना स्नान घालू शकतो. परंतु ज्या दिवशी आपल्याला देव साफ करायचे आहे तर मला एक दिवसाआड देव साफ करायला लागतात. कारण की मूर्ती जास्तच काळ्या पडतात आणि एक दिवस सोडून मी मूर्ती ह्या साफ करत असते. तर त्यावेळेस मी मूर्ती किचनमध्ये घेऊन येते. परंतु सगळ्या मूर्ती एका तांबणामध्ये वेगवेगळ्या ठेवते. आम्ही मांसाहार करत नाही त्यामुळे तो प्रश्नच येत नाही. घर स्वच्छ असतं. सकाळी आंघोळ केल्याशिवाय किचनमध्ये कोणीही प्रवेश करत नाही. आंघोळ केल्यानंतरच किचनमध्ये जातो आणि किचनमध्ये आपला रोजचा जो स्वयंपाक असतो तो स्वयंपाक केला जातो. त्यामुळे घराला कोणताही दोष लागत नाही. आणि आपण सर्व नियम पाळून जर आपण देवपूजा केली आणि शुद्ध मनाने आणि भावनेने जर देवपूजा केली तर नक्कीच देवांपर्यंत ती पोहोचते आणि आपल्याला देवांचा आशीर्वाद प्राप्त होतो. तर अशा पद्धतीने मी लिंबवाने देव साफ करून घेते आणि त्यानंतर हे देव मी किचनमध्ये धुते. परंतु त्यासाठी मी कोणतंही आपल्या विटाळाचं, शिवताशिवतीचं किंवा मांसाहार केलेलं असं पाणी आपण वापरत नाही किंवा घरामध्ये असं कोणतंही कार्य केलं जात नाही. त्यासाठी अशा पद्धतीने आपण जे देव आहे ते देव किचनमध्ये साफ करू शकतो. तर बघा आपण म्हणतो की देवांवर आपण देव साफ केलेलं जे पाणी आहे ते पाणी आपण झाडांमध्ये घालावं. तर बघा झाडांमध्ये तुम्ही नक्कीच घालावं. हे पाणी तुळशीमध्ये घातल्याने आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येते असं म्हटलं जातं. परंतु तुळशीमध्ये आपण रोज जर आपण कुंडीत गावाकडे जर जमिनीवरती तुळस असेल तुम्ही घातलं भरपूर सूर्यप्रकाश येतो तर अशा तुळशी लवकर खराब होत नाहीत. परंतु शहरी भागामध्ये सूर्यप्रकाश हा खूप कमी मिळतो आणि त्यामुळे तुळशीमध्ये जास्तीचं पाणी घातलं तर ती तुळस कुजते व चांगली हिरवीगार टवटवीत येत नाही. त्यासाठी आपण जास्तीचं रोजचं देवाचं पाणी आपण तुळशीमध्ये घालू शकत नाही. तर त्याशिवाय शिवलिंगाचंही पाणी असतं त्यामुळे आपण तुळशीमध्ये ते घालू शकत नाही. इतर झाडांना घातलं तर कुंडीत रोज कुंकवाचं, हळदीचं पाणी घातलं तर हे ते केमिकल विहिरीत पाणी घातल्यामुळे आपल्या कुंडीतली झाडे हे व्यवस्थित येत नाहीत. त्यासाठी
मी जेव्हा देव जास्त स्वच्छ असतात त्यावेळेस आपण जेव्हा देवघरामध्ये त्यांना स्नान घालतो तेव्हा येणारं थोडंसं पाणी असतं ते पाणी मी कुंडीमध्ये घालते, परंतु जेव्हा मी देव साफ करते तेव्हा ते मी किचनमध्ये साफ करते. तर अशा पद्धतीने हे देवांची आंघोळ घातली तरीही काही हरकत नाही. शहरी भागामध्ये असं काही थोडंसं ॲडजस्ट करून आपण देवपूजा केली तर काहीही फरक पडत नाही. तर बघा, देव आपण व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेले आहे. स्वच्छ करून घेतल्यानंतर देवांना स्नान घातल्यानंतर आपण देवांसाठी म्हणून एक सेपरेट रुमाल ठेवायचा आहे, कोरडा कपडा, ज्याने आपण देवांना कोरडं करायचं आहे, देवांना पुसायचं आहे. तर देवांसाठी ज्या काही वस्तू आपण वापरतो, जसं की मी देवांसाठी दोन तांबण म्हणजे ताट वापरते, तर स्टीलची दोन ताट वापरते रोजच्या देवपूजेसाठी, तांबण वापरते देवघरामध्ये स्नान घालण्यासाठी, त्यानंतर देवांच्या जे काही प्रसादाच्या वाट्या, ग्लास किंवा देवांची जी काही कपडे असतात ती मी सेपरेट धुते आणि सेपरेट त्यांच्या घड्या घालून देवघरामध्येच या वस्तू ठेवते. या वस्तू कधीही दुसऱ्या स्वयंपाकामध्ये किंवा दुसऱ्या कामासाठी वापरल्या जात नाही. तर असं देखील केलं, हे देखील नियम पाळले तरीही आपल्या देवांना कोणताही आपल्या घरांना दोष लागणार नाही, देवांचा पुरेपूर आशीर्वाद आपल्याला लाभणार आहे. तर देवांना गंध लावत असताना पुरुष देवतांना गंध किंवा ज्योतिबाला मी गुलाल लावते आणि स्त्री देवतेला आपण हळदी कुंकू लावायचं आहे. त्यानंतर रोजच्या देवपूजेमध्ये नैवेद्य हा आपल्याला आवर्जून देवांना अर्पण करायचा आहे. अगदी तुम्ही साखरेचा नैवेद्य दाखवला तरी देखील चालेल. त्यानंतर तुमचा स्वयंपाक झाल्यानंतर जे काही तुम्ही जेवायला करणार आहे ते दाखवलं तरी देखील चालेल. तर अशा पद्धतीने धूप ओवाळून घ्यायचं. तर बघा, मी इथं फोटोंची पण छान पूजा करून घेतलेली आहे. तर अशा प्रकारे मला देवपूजा करायला एक तास ते 1.5 तास वेळ हा रोजचा लागतो. तर अशा पद्धतीने आपण देवांची पूजा करून घेतलेली आहे. देवांची पूजा करत असताना शिवलिंग हे अन्नपूर्णा मातेच्या बाजूला आपल्याला ठेवायचं आहे. जेव्हा अन्नपूर्णा माता ठेवाल त्याच्या अन्नपूर्णा मातेच्या आपल्याला उजव्या बाजूला हे शिवलिंग ठेवायचं आहे. त्यानंतर गणपती बाप्पांच्या देखील उजव्या बाजूला आपल्याला लक्ष्मी माता ठेवायची आहे. लक्ष्मी मातेच्या डाव्या बाजूला आपल्याला विष्णू देवता ठेवायचे, आपले इष्टदेव आपल्याला सर्वात वरती ठेवायचे. त्यानंतर जे काही आपले यंत्र असतील, जसं बघा श्रीयंत्र आहे, कुबेर यंत्र आहे, कवड्या असतील, शंख असतील, घंटा असतील, तर हे साहित्य आपल्याला सर्वात शेवटी ठेवायचं आहे, म्हणजे खालच्या पायरीवरती. श्रीयंत्र ठेवत असाल तर त्याच्याभोवती कमलगट्ट्याची माळही असायला हवी. त्यानंतर कवड्या घरामध्ये कशा ठेवाव्या, कुठे ठेवाव्या, याचा सविस्तर व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तुम्ही तो पाहिला नसेल तर नक्की पहा आणि देवघरामध्ये कवड्या अवश्य स्थापन करा. शंख असावा, शंख उजव्या बाजूला, घंटी डाव्या बाजूला. त्यानंतर आपल्या देवघरामध्ये मंगल कलश देखील आवर्जून असावा. तर बघा, मी देवघरामध्ये दोन दिवे लावलेले तुम्हाला दिसतील, कारण की मी तमिळनाडूमध्ये राहते आणि इकडं असं सांगितलं जातं की देवघरामध्ये एक दिवा कधीही लावू नये. जेव्हा घरामध्ये व्यक्ती मृत होते, मरण पावते, त्यावेळेस एक दिवा लावला जातो आणि रोजच्या देवपूजेमध्ये दोन दिवे लावले जातात, असं इकडे सांगितलं जातं. त्याचप्रमाणे मी इकडे दोन दिवे रोजच्या रोज लावते. त्यानंतर बघा, आपल्या देवघरासमोर छोटीशी का होईना रांगोळी काढावी, यामुळे घरामध्ये सुखसमृद्धी येते. अगदी तुम्ही लक्ष्मीची पावले किंवा एखादं छोटंसं फुल किंवा श्री स्वामीसमर्थ असं रांगोळीने लिहू शकता. त्यावरती हळदी कुंकू वाहून, पुष्प वाहून त्याची पूजा देखील करावी. त्यानंतर आपलं जे काही पाणी आहे ते पाणी आपल्याला झाडांमध्ये पूजेचं व्हायचं आहे. तर हा उपाय तुम्हाला करायचा आहे की आपण देवपूजेचं जे काही आंघोळ घातलेलं पाणी आहे ते पाणी आपल्याला तुळशीमध्ये व्हायचं आहे. तुमची तुळस जास्त मोठी असेल, जास्त सूर्यप्रकाश मिळत असेल, पाणी रोजच्या रोज सुकत असेल आणि पाणी थोड्या प्रमाणात असेल, तर हे पाणी तुम्ही तुळशीमध्ये घालू शकता. त्यामुळे देखील घरामध्ये सुखसमृद्धी येते. परंतु ज्यांच्या घरामध्ये शिवलिंग आहे तर अशा व्यक्तीने हे पाणी तुळशीमध्ये घालू नये. तर ते इतर झाडांमध्ये मी जसं दाखवलं त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता. देवांना रोजच्या रोज नैवेद्य देखील आपल्याला अर्पण करायचे. देवांना स्नान घालण्याविषयी आणि देवपूजेविषयी बरीचशी माहिती आज मी या व्हिडिओतून दिलेली आहे. त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की पोहोचवा.